भारतीय सेनेच्या युद्धाच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा भव्य रणगाडा आता येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी या रणगाड्याची स्थापना केंद्रामध्ये करण्यात आली. या रणगाड्याच्या आगमनामुळे मराठा लाईट इन्फंट्री केंद्राच्या वैभवात भर पडली आहे. यापूर्वी झालेल्या युद्धांमध्ये वापर करण्यात आलेला हा रणगाडा यापूर्वी पुणे येथे होता. तेथून बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्रातील भव्य दिव्य अशा सुसज्ज संग्रहालयाने यापूर्वीपासून आपले वैभव जपले आहे. तसेच शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या अनेक पाऊल खुणांची जपणूक येथे करण्यात आली आहे. रविवारी या रणगाड्याचे आगमन झाले त्यावेळी केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड आणि त्यांच्या सहकारी वर्गाने तेथे स्वागत केले. यावेळी रणगाड्याची स्थापना करून याबाबत माहिती देण्यात आली. अनगोळ येथील श्री बालगणेश उत्सव मंडळ धर्मवीर संभाजी चौक यांच्या श्रीमूर्तीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. अनगोळ येथील प्रसिद्ध मूर्तीकार विनायक उर्फ जे जे पाटील यांच्या कारखान्यातून श्रीमूर्ती आणण्यात आली. अनगोळ नाका येथून सदर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे संजय पाटील यांच्या हस्ते श्रीमूर्तीचे पूजन करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ आणि त्या अनुषंगाने गगनाला भिडलेल्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी बंदला विविध संस्था संघटनांसह काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे बंद उत्स्फूर्त होईल अशी अपेक्षा आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस जयवल्ला यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विविध संघ संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरवर्षी गणरायाची आरास कोणती करायची हा गणेश भक्तांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. मात्र बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने महिनाभरापासून गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये सजावटींच्या साहित्यांचे प्रदर्शनच भरले आहे. फुलांच्या कमानींची आरास करून त्यावर विराजमान झालेले बाप्पा, घरगुती कापडी मंडपातील बाप्पा, तसेच यासाठी लागणारे विविध साहित्य प्रत्यक्ष मांडण्यात आले असल्याने भक्तांकडून आपल्या बाप्पाचे रूप अधिकच देखणे दिसण्यासाठी सजावटींच्या साहित्यांची खरेदी केली जात आहे. लटकनहार, माळा, तोरणे, कमान, कागदी फुले, शेला, फुगे, आसने, मोत्यांच्या माळा, झिरमुळ्या, कापडी मंडप, लढी, फुलदाणी असे बदलत्या ट्रेंडनुसार नवनवीन साहित्य दाखल झाले आहे. KLS संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 15 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेळगावला येणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची त्रेधा उडाल्याने त्यांना सांबरा विमानतळावरून कार्यक्रम स्थळापर्यंत रस्ता मार्गे न नेता हेलिकॉप्टरने नेण्यात यावे असा निर्णय घेऊन प्रशासनाने तशी व्यवस्थाही केली आहे. मात्र बेळगावच्या वकिलाने या संदर्भात थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे. राष्ट्रपतीजी, तुम्ही हेलिकॉप्टरने नको तर बेळगावच्या रस्त्यावरूनच या अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ॲडव्होकेट हर्षवर्धन पाटील असे या वकिलाचे नाव असून त्या पत्रासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली आहे. कॅन्टोनमेंट परिसरातील पतदीप आणि हायमासची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने बहुतांश दिवे बंदच आहेत. रेल्वे स्टेशन नजीकच्या बसस्थानक आवारातील आणि क्लब रोडवरील दिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी बस स्टेशनवर नागरिकांना अंधारातच थांबावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे देवभूमी केरळ व कोडगू जिल्ह्यात वाताहत झाली आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे सर्वांचे कर्तव्य असून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांवर खर्च करण्यात येणारा पैसा विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी देऊन माणुसकी जपावी असे आवाहन APMC पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी केले. रविवारी सायंकाळी APMC पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. गणेशोत्सव मोहरमच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत 50 अधिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते व अनेक जमातीचे सदस्य उपस्थित होते. बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या YouTube चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 9379777388. मूळची कडोलीची व सध्या हलगा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंबंधी हलगा येथील एका तरुणावर काकती पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. हलगा येथील पिराजी यल्लाप्पा इसुचे वय 22 या तरुणावर अपहरण बलात्कार प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी कडोली येथे आपल्या आजोळी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण करून त्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. तिसऱ्या दिवशी तिची सुटका केली आहे. काँग्रेस रोडच्या दुरुस्तीसाठी सज्ज झालेल्या यंत्रणेकडून रात्रीच्या सुमारास काम करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुरुस्ती मार्गी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती काम होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी येथे यंत्रणा राबवली जात आहे. हिंडलगा कलमेश्वर मंदिराजवळील तलावात रविवारी 2 मृतदेह आढळून आले आहेत. काकती पोलिसांनी ते मृतदेह रात्री 12:30 सुमारास तलावामधून बाहेर काढून शवागृहात पाठवले आहेत. ज्योतीनगर गणेशपूर येथील बेपत्ता असलेल्या मुलांचे ते मृतदेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बॉक्साईट रोडजवळील कलमेश्वर मंदिरापासून 1/2 किलोमीटर आत असलेल्या तलावामध्ये 2 मुलांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य रवी कोकितकर यांना दिली. दरम्यान ज्योतीनगर गणेशपूर येथील 2 शाळकरी मुले शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. या मुलांचे कपडे बॉक्साईट रोडवरील एका तलावाच्या काठावर आढळून आल्याने ते तलावात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रोहन कोराघडे वय 15, अंश इंदे वय 14 असे बेपत्ता मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर हे दोघे जेवण करून सायकलवरून बाहेर पडले होते. रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांना चिंता लागून राहिली होती. राज्यातील शाळांना 2 ऑक्टोबर पासून 28 दसरा सुट्टी घोषित करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक शिक्षण खात्याने सदर सुट्टी 2 आठवड्यापर्यंतच देण्याचा पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 6 ऑक्टोबरपासून 21 ऑक्टोबरपर्यंत मुलांना सुट्टी मिळणार आहे. NCERT आणि RTA नियमांतर्गत वर्षाला 221 दिवस शाळा भरवणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची धूम शनिवारी मुंबईतील लालबाग परळ परिसरात पाहायला मिळाली. अनेक मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पांचे आगमन वाजत गाजत पार पडले. दरम्यान आगमनासाठी प्रचंड गर्दी तरुणाईने केली होती. यावेळी काही तरुणांनी मिरवणुकीला गालबोट लावलं. गर्दीतील काही अतिउत्साही तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, तर काही तरुण बेस्ट बसवर चढून डान्स करत होते. तर या गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही कठीण जात होतं. अमेरिकन मोटरसायकल निर्माती कंपनी UAM लवकरच भारतात 2 बाईक्स सादर करणार आहे. रेनगेड कमांडो ब्लॅक कॅट आणि रेनगेड स्पोर्ट्स एस वेगास अशी या बाईक्सची नावे आहेत. यामध्ये रेनगेड कमांडो ब्लॅक कॅटची किंमत 1,82,000 तर रेनगेड स्पोर्ट्स एस वेगासची किंमत 1,75,000 सुरू होऊ शकते. या दोन्ही बाईकमध्ये 279.5 cc 4-valve सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 25.5 PMC आणि 23 torque जनरेट करते. गणपतीची वर्गणी हवी असेल तर तुमच्या मंडळातील सदस्यांना 30 पाडे यायला हवेत अशी अनोखी अट जळगावच्या जामनेरमधील जडेबंधू ज्वेलर्सने घातली आहे. या आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. गणेशोत्सव काळात शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपल्याकडे वर्गणी मागण्यासाठी येणाऱ्या बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना 30 पाडे बोलण्याची अट जडेबंधू यांनी घातली आहे. रविवार 9 सप्टेंबर रोजी भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय भारत अटल भाजपा अशी घोषणा दिली आहे. ही घोषणा दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केल्याचे ते यावेळी म्हणाले. पुढील 50 वर्षे भाजपला कोणीच पराभूत करू शकणार नाही असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. आम्हाला कुठेच आव्हान दिसत नाही, काँग्रेस विरोधी पक्षातही अपयशी ठरल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. एअरटेल या कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरमुळे पोस्टपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा मिळणार आहे. एअरटेलने 399 रुपये प्लॅनवर 6 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 50 रुपये सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्राहकांना 399 रुपयांऐवजी केवळ 349 रुपये बिल येईल. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री रोमिंग, 100 मेसेज यासारख्या सुविधा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 20 GB अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. आता पाहूया बेळगाव शहरातील संवेदना वृत्त. बलबीम गल्ली होंगा येथील रहिवासी सुनीता कल्लाप्पा कोले वय 65 यांचे शुक्रवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. विठ्ठल गल्ली सावगाव येथील रहिवासी लक्ष्मी मोनाप्पा पाटील वय 65 यांचे रविवार दिनांक 9 रोजी हृदयविकाराने निधन झाले. आनंद गल्ली मच्छे येथील रहिवासी अभिषेक भरमण्णा तळवार वय 24 यांचे शनिवार दिनांक 8 रोजी निधन झाले. मच्छे ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष व टपाल खात्याचे कर्मचारी भरमण्णा तळवार यांचे ते चिरंजीव. बाकनूर येथील रहिवासी केरू नागोजी सावंत वय 70 यांचे रविवार दिनांक 9 रोजी निधन झाले. रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी 8 होणार आहे. पहिला क्रॉस महाद्वार रोड येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक धनाजी ओमाणा जाधव वय 82 यांचे दिनांक 9 सप्टेंबर रोजी निधन झाले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.